नमस्कार मंडळी, दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं आणि आपल्या या चॅनलकडनं पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना आनंदमय, भरभराटीची आणि आरोग्यमय जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुन्हा एकदा मनपूर्वक आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, शुभ दीपावली। तर मित्रांनो, आज डब्बा गुल हे कॅप्टन्सी उपकार्य पार पडले। या उपकार्या अंतर्गत पुन्हा एकदा घरामध्ये जबरदस्त फिजिकल राडा झालेला। यामध्ये जे काही मिनल मीरा जे काही संचालक होत्या, त्या संचालकांचा गेम फेअर होता की अनफेअर होता, त्याचबरोबर पुन्हा एकदा विशाल आणि जयमध्ये राडा पाहायला मिळाला। या कॅप्टन्सी उपकार्यामध्ये कोण खेळ स्ट्रॉंगली आणि कोण खेळ रडीचा डाव, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी हाय, हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र भुसारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा। बिग बॉसच्या अशाच रिव्ह्यू आणि अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पुन्हा एकदा कॅप्टन्सी उपकार्य आलं आहे आणि या टास्क अंतर्गत पुन्हा एकदा घरामध्ये जबरदस्त असा फिजिकल राडा झालेला आहे आणि त्यामध्ये कोणी मारलेली आहे बाजी, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पुढे जाऊया थोडंसं सकाळकडे, कारण सकाळचे मुद्देसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो, जे काही नॉमिनेशन कार्य पार पडले, या नॉमिनेशन कार्याअंतर्गत जो काही उत्कर्षाने गेम खेळला होता, या गेमवरती जे काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत, ते नॉमिनेट सदस्य सध्या रागराग करताना दिसत आहेत, नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। तर इथे उत्कर्ष सांगताना दिसतोय की जर मी जयला नॉमिनेट केलं नसतं तर मांजरेकर सर मला ओरडले असते। तर मला आत्ता समजायला लागलं की मांजरेकर सरांसाठी उत्कर्षने जयला नॉमिनेट केलं, म्हणजे आता असं वाटतं मला। तर इकडे जय आणि तृप्तीताई हे नाराज आहेत आणि तृप्तीला दिसते की आपल्याला नॉमिनेट करायचा काही प्रश्नच नव्हता, त्याच्या अगोदर काही दोन तीन नावं होती, त्यांना त्यांनी नॉमिनेट करायला पाहिजे होतं। आता तृप्तीताई लगेच पलटल्या, जेव्हा आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी ती सांगत होती की असेल काहीतरी, त्याला काहीतरी त्याच्याकडे ऑप्शन नसतील, त्यामुळे त्यांनी आपल्या नाव आपली नावं घेतली। यानंतर तृप्तीताई लगेच इथे बदल, इथे जय पण सांगताना दिसतो की ताई काय होतं माहिती आहे का, मी माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त या उत्कर्षवरती विश्वास ठेवला आणि त्याने माझा गेम केलेला आहे। आता इथे आहे ना, मी जेव्हा लाईव्ह स्ट्रीममध्ये बघत होतो त्यावेळी हा जय आहे ना, तो बराच वेळ हा जो काही टास्क झाला ना, या टास्क अंतर्गत बराच वेळ हा त्या स्नेहाच्या म्हणजे कॅप्टन्सीच्या रूममध्ये बसला होता, तो बाहेरच पडत नव्हता। मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे। यानंतर हा उत्कर्ष बराच वेळ जयची वाट बघत असतो, परंतु तो काय बाहेर येत नाही। मग शेवटी उत्कर्ष बेडवरती गायत्रीला जे काही मनातली खतखत आहे ना, तो सांगताना दिसतो की माझ्याकडनं काही चूक झाली, मी कसं वागावं हे मला अजिबात कळत नाही, म्हणजे मी कशाप्रकारे प्रेक्षकांना दिसतोय, निगेटिव्ह दिसतोय, पॉझिटिव्ह दिसतोय, हे मलाच कळत नाही। हा मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तर काय करावं। तेव्हा गायत्री इथे सांगताना दिसते, बघ तू सगळ्यांचा विचार करतो आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, तसा हा जय करताना दिसत नाही, तो फक्त स्वतःचाच विचार करतो। मला असं वाटलं ना की आत्ता म्हणजे जयचं जे काही वागणं आहे ना, ते थोडंसं मला कुठंतरी सेल्फिश असल्यासारखं वाटतं, कारण ज्या पद्धतीनं तो सांगत होता की जाऊ दे ना मरू दे, तू त्यांना नॉमिनेट करायचा ना, मला तर सेफ करायचं ना, तर असं कुठेतरी मला राऊंड राऊंड वाटलं की कदाचित जयचा जो काही गेम आहे ना, तो सेल्फिश आहे असं मला वाटतं। तर मित्रांनो, यानंतर बी टीमचे सदस्य जे काही नॉमिनेट झालेले आहेत, ते सुद्धा इथे रडताना दिसतात। पण इथे विशाल असेल, सोनाली आणि मिनल बाथरूममध्ये रडताना दिसतात। यानंतर दादूच जातो आणि हसायला लागतो, अरे काय झालं तुम्हाला, तेव्हा विशाल सांगतो की दादूच तुम्ही नॉमिनेट झालेले नाहीत, आम्ही का रडतो तर आम्ही नॉमिनेट झालेले आहेत, प्रत्येक वेळी जर नॉमिनेशनमध्ये मी येत असेल तर मला कसं वाटत असेल। दादूच सांगतो, मला वाटतं की तुम्ही मजाक करता की काय। विशाल सांगतो, नाही मी मजाक वगैरे करत नाही, मी सिरियस आहे। खरं तर दादूशी तिथे तो घेत असतो, कारण दादू सेफ झालेला आहे। यानंतर मिनल, सोनाली आणि मिथा हे चर्चा करत असतात। आता मिनल आणि सोनाली हे मिथाला समजवताना दिसतात की बघ मिथा, तू सगळं बाहेरून बघून आलेलास, आमचा गेम तुला माहीत आहे, तर तू प्रयत्न कर आमच्या गेम आमच्याबरोबर जॉईन होण्याचा। तेव्हा मिथा सांगते, ठीक आहे मी बघेन। यानंतर जय आहे ना, हा रात्रीच्या वेळी बाहेर झोपतो। आता त्याला बघून हा उत्कर्ष पण बाहेर झोपायला जातो। ऑलरेडी जयची मैत्रीणसुद्धा ही बाहेर झोपलेली असते। आत्ता जय आणि उत्कर्षमध्ये आहे ना, बॉन्डिंग खूप चांगलं आहे, जबरदस्त आहे, म्हणजे उत्कर्षाच्या बाजूने खूप छान बॉन्डिंग आहे। तो बाहेर झोपला म्हणजे मीही बाहेर जाऊन झोपतो, जो काही रागरुस्व आहे ते आपण बघूया नंतर, पण सध्या तरी मी त्याच्या बाजूने असणं गरजेचं आहे असं म्हणून उत्कर्ष त्याच्या तिथे जाऊन झोपतो। यानंतर मीरा पण बघते की बघा बाहेर गेलेला आहे, तर मीरासुद्धा उत्कर्षाच्या जाऊन बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु काहीतरी एक ना मध्येच उत्कर्ष एक जुनी गोष्ट काढतो आणि तिथे मीरा त्याला थांबवते, जी काही स्ट्रॅटेजी त्यांनी केलेली असते। तर इथे नंतर पुढे उत्कर्ष तो जयला सांगताना दिसतो। इथे आता मीरा उत्कर्षला सांगताना दिसते की बघ मी आता मी माझे डिसिजन स्वतः घेणार आहे, त्यामुळे तुम्ही मला आता कोणी सांगायची गरज नाही। आता मित्रांनो, इथे आहे ना की जय आणि उत्कर्ष
ही जी काही ए टीम आहे ना, याच्यामधनं हे जे दोन सदस्य फुटलेले आहेत ना, मीरा आणि गायत्री, हे त्यांना आहे ना जर असेच राहिले ना तर भविष्यात खूप त्रास देणार. आणि हे लोक पण ए टीम जे सदस्य पण आहेत ना, त्या लोकांना भविष्यात खूप त्रास देणार जर सिच्युएशन अशीच चालू असली तर. कारण या दोघांमध्ये आहे ना खूप मोठी दरार पडलेल्या आहे. ही दरार कमी करण्याचा उत्कर्ष कुठेतरी प्रयत्न करताना दिसतो, परंतु मीरा मात्र इथे ऐकत नाही. तर यानंतर सकाळ होते. आत्ता सकाळी सकाळी हा जय आहे ना तो उठलेला आहे आणि जे काही व्यायामची जागा आहे ती जिमची तिथे जाऊन बसलेला आहे. खरं तर एवढ्या सकाळी जय कधी उठत नाही, शेवटी सगळ्यात उठतो, परंतु आज जे काही मनात त्याच्या आहे ना ते ठेवून इथे झोपलेला असतो. यानंतर उत्कर्ष त्याला शोधत जातो बाहेर आणि त्याच्याशी बोलतो की तू माझ्याशी बोल ना, काल तू माझ्याशी बोल ना त्यामुळे मला अजिबात सुचत नाही. तेव्हा जय सांगतो की नाही, मला थोडासा राग आलेला आहे, तू असं करायला नको. तेव्हा तिथे दादूस येतात आणि दादूस त्यांची समिट घडवून आणतात. आणि हे सगळं आहे ना मीरा आणि गायत्री सगळे बघत असतात. आणि प्रत्येक वेळी जेव्हा हे छान दाखवलं हां का बिग बॉसने, की प्रत्येक वेळी जय आणि उत्कर्ष बोलत असतात तर तिकडे बाजूला हे लोक पण बोलत असतात, मीरा आणि गायत्री. म्हणजे दोघांचंही संभाषण जसं चित्रपटामध्ये दाखवत असतात तसं या दोघांचंही संभाषण दाखवलेलं आहे. तर यानंतर ए टीम आहे ना, म्हणजे जय उत्कर्ष हे मिथासोबत बोलताना दिसतात की आम्ही सध्या तीन लोक आहेत. म्हणजे कोण? जय, उत्कर्ष आणि स्नेहा. आणि यामध्ये आता जे काही दोन नवीन आहेत ते म्हणजे दादूस आणि तृप्तीदाय, अशी पाच लोकांची आमची टीम आहे. सध्या तरी आमच्या टीममध्ये हे जे काही दोन मेंबर कमी झालेले ते नाही आहेत, परंतु आमची पाच जणांची खूप स्ट्रॉंग टीम आहे. तू बघितलं असेल असं मिथाला सांगताना दिसतात. हे जे दोन लोक आहेत ना यांच्याबरोबर आता आम्ही जास्त गेम खेळणार नाही, म्हणजे त्यांना आम्ही जवळ करण्याचा प्रयत्न करणार नाही. मिथाला सांगतात की तुझा काय प्लॅन आहे. मिथा सांगत असेल लय डेंजर काम आहे यांचं, म्हणजे फुल ठशनचं काम आहे. मीरा सांगते नाही बुवा, मी बघेन अगोदर, प्रत्येकाला मी ॲनालिसिस करेन त्यानंतर मी ठरवेन. मीचा फुल घाबरते इथे. तर यानंतर कॅप्टन्सीवरनं ही जी मिनल आहे ती विकासशी बोलताना दिसते की तुम्ही माझंच खरंच नाव सजेस्ट केलं आहे का. तेव्हा हा विकास सांगताना दिसतो की हो, तुझं नाव आम्ही सजेस्ट केलं आहे, परंतु जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पाहता सोनाली थोडीशी वीक वाटते, त्यामुळे तिला आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा लगेचच हे मिनल सांगताना दिसते की बघ, जे काही उत्कर्ष आहे ना तो हेच बोलत होता की तुझ्याच टीममधली लोकं तुला कॅप्टन होऊ देत नाही. विकास सांगतो की कोणाला, म्हणजे तुझा रोष कोणाकडे आहे. तर मिरल सांगते की उत्कर्ष तुझंच नाव घेतो की तूच फुटतो असं म्हणून सांगताना दिसते. तर तूच फुटतो म्हणून असं इथे ती सांगताना दिसते. तर इथे विकास हसतो, तर नाही आम्ही तुलाच कॅप्टन करणार असं म्हणून विकास सध्या तरी सांगताना दिसतो. यानंतर सकाळी सकाळी जय हा सगळ्यांच्या पाया पडताना दिसतो, अगदी सगळ्यांना तो शुभेच्छासुद्धा देतो, सोनालीसुद्धा शुभेच्छा देतो. हे सगळं मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे जयचं काहीतरी चालू आहे आणि इकडे गायत्री आणि मीराचंसुद्धा काहीतरी चालू आहे. मीरा गायत्री बोलतात बघ सगळ्यांच्या पाया पडतो, सोनालीला पण भेटला हा. ही लगे मिनल सांगते की बघ सोनालीसुद्धा आहे ना नुसती गुडबुकरामध्ये राहण्याचा प्रयत्न करते. तर इथे जय आहे तो सगळ्यांच्या पाया पडताना दिसतो, दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसतो. यानंतर मिथा आणि जयमध्ये ना थोडंसं बोलणं होतं की ही जी मिथा आहे ती सांगताना दिसते की मी 34-35 वर्षाची आहे, माझी एक 9 वर्षाची मुलगीसुद्धा आहे. हा जो जय आहे तो शॉक होतो, अरे असं पण आहे का 35 वर्ष? स्नेहाचं वय किती आहे? 35. ठीक आहे असो. तर यानंतर दादूस, गायत्री आणि मिनल यांचं जे काही बोलणं आहे ना ते इथे खूप छान पद्धतीने दाखवलं आहे. गायत्री आणि मीरा इथे दादूस बरोबर गेम खेळताना दिसतात आणि चॉईस देतात, दोन नावं सांगतात आणि त्याच्यामधलं एक निवडायचं असतं. तर खूप छान मला हा गेम वाटला, म्हणजे या सगळ्यांमध्ये या तिघांचा जो काही गेम होता ना तो मला आवडला. इथे गुलाबजाम की रसगुल्ला दादूस सांगतो, गुलाबजाम गायत्री की सोनाली इथे दादूस सांगतो, सोनाली मीरा की स्नेहा इथे स्नेहा, तृप्तीताई की स्नेहा इथे तृप्तीताई, उत्कर्ष की जय इथे उत्कर्ष, उत्कर्ष की तृप्तीताई तर हा सांगतो उत्कर्ष, दादू सांगतात विशाल, विकास यामध्ये विशाल आणि प्रत्येक वेळे ह्या ना तो उत्कर्ष सांगत होता. आता इथे दादू सांगताना दिसतं की उत्कर्ष माझी थोडीशी काळजी घेताना दिसतो, परंतु मला असं वाटतं ना की उत्कर्ष आहे ना हा माइंड गेमर आहे. त्यामुळे दादूसनी ओळखलं की उत्कर्ष आपला उत्कर्ष करू शकतो, त्यामुळे थोडंसं आपण उत्कर्ष उत्कर्ष जय 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 करण्यापेक्षा उत्कर्ष उत्कर्ष करावं असं म्हणून दादूसला असं वाटत असेल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सकाळचं सत्र होतं. हे सकाळचं सत्र संपल्यानंतर बिग बॉस सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतात आणि सांगतात की आत्ता वेळ आली ती म्हणजे कॅप्टन्सी उपकार्याची. तर उपकार्या अंतर्गत डब्बागुले कॅप्टन्सी उपकार्य दिलं आहे. यामध्ये दोन टीमचं विभाजन केलेलं आहे आणि प्रत्येकाला काही बॉक्स दिले जातील. ते बॉक्स रिबीन बांधून ते सेफ करायचे आहेत आणि ते एकत्र करायचे आहेत. म्हणजे डिलिव्हरी स्टेशन दिलेलं आहे, दोन टीमला डिलिव्हरी कंपन्या दिलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त बॉक्स ते सेफ करून डिलिव्हर करायचे आहे. तर खूप छान असं कॅप्टन्सीचं टास्क दिलेलं आहे. या टास्क अंतर्गत चार पाच फेऱ्या होणार आहेत आणि त्या फेऱ्या अंतर्गत जे कोणी जिंकतील ती टीम पुढच्या 2 दिवसांमध्ये कॅप्टन्सीचा दावेदार होणार आहे त्या टीममधनं. तर यामध्ये 2 टीम विभागलेल्या आहेत. यामध्ये ए टीममध्ये आहे गायत्री, मिनल, दादूस, जय, उत्कर्ष आणि मिता. तर बी टीममध्ये मीरा, सोनाली, तृप्ती, स्नेहा, विशाल आणि विकास. खूप छान अशा टीम पाडलेल्या आहेत आणि यांचं संचालन दिलं ते म्हणजे मी म्हणजे मिनल आणि मीरा. ह्या दोघी पण मीपणा करणारे आहेत म्हणून मी त्यांचं सांगितलं, मिनल आणि मीरा. कारण दोघे जेव्हा या दोघी संचालक म्हणून नाव दिलं ना, तेव्हाच मी समजलेलं होतो की या दोघे पण मीपणा करणार आणि तो इथे करताना दिला. मी म्हणजे मीपणा म्हणजे काय रे, म्हणजे माझंच खरं आहे, मी सांगेन तेच म्हणून मीपणा, असा मी म्हणजे हा उद्देश आहे माझा. तर इथे मिनल आणि मीरा ह्या संचालक आहेत. तर टास्क सुरू होण्याच्या अगोदर गायत्री ही मिनलला म्हणजे संचालकाला सांगताना दिसते की बघ, तू लक्ष ठेवायचं ते म्हणजे उत्कर्ष आणि जयकडे, कारण हे जास्त करायला नको, त्याकडे तू लक्ष ठेवतो. मिनल सांगते ठीक आहे, मी सगळं बघेन. आता इथे आहे ना मीरा जबरदस्त प्लॅनिंग प्लॅटिंग करताना दिसते की संचालक मी आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका, परंतु आपल्याला ज्या काही बॉक्सच्या रिबीन आहेत ना त्या व्यवस्थित टाईट बांधायच्या, दोन ज्या काही गाठ आहेत त्या बांधायच्यात आणि एक सरक फास्टाला द्यायचा आहे, बाकी सगळं तुम्ही माझ्याकडे सोडा. तर यानंतर गेमला सुरुवात होते, बजर वाजतो आणि दोन्ही टीम आहेत ना पळापळी करून बॉक्स आणण्याचा प्रयत्न करतात. बॉक्स आणल्यानंतर ते पटापट बांधण्याचा इथे प्रयत्न करतात. बांधल्यानंतर ही जी आहे ना ती पहिल्यांदा टार्गेट करते, ती म्हणजे टीम बीला, आणि थेट धावत सुटते आणि बॉक्स जे काय आहे ना ते फाडायला सुरुवात करते ती. आता इथं काय झालं होतं माहिती आहे का, गेम सुरू होण्याच्या अगोदर जयची जी काही स्ट्रॅटेजी होती ना तो इथं सांगताना दिसतो की आपण आहे ना पाण्यामध्ये यांचे बॉक्स ढकलून द्यायचे. आता बी टीमचे जे काही मायनस पॉईंट होता ना तो पहिला तो होता की त्याला स्विमिंग पूलच्या इथे तो जे काही बॉक्स ठेवायचे होते ना ते स्विमिंग पूलच्या इथे ठेवायचे होते. तर पहिल्यांदा त्याने तेच टार्गेट करायला सुरुवात केली. आता इथे मिनल आहे ना ते फुल घुसते आणि जे काही बॉक्स आहेत ना ते फोडण्याचा प्रयत्न करते, तोडण्याचा प्रयत्न करते. आणि ही मिनल आहे ना एकटी पोरगी, त्या सगळ्या बायकांना इथे भारी पडताना दिसते. म्हणजे स्नेहा पण दूर झाली आणि ती मीरा पण दूर झाली, एवढं जबरदस्त गेम खेळण्याचा प्रयत्न केला तिने. आता इथे आहे ना तृप्तीताई थोडासा अडवण्याचा प्रयत्न करते. हे बघून आहे ना हा फुल एकदम टशनमध्ये येतो आणि धावत जातो त्यांचे बॉक्स तोडायला, परंतु जय त्याला तो आणि पूर्ण असं तंगडीला धरून वरती करून त्याला पाडतो जबरदस्त. आणि त्यानंतर आहे ना हा जो विकास आहे तो फुल धावत जातो ए टीमच्या इकडे बॉक्सच्या इकडे आणि तो बॉक्स घेऊन येणार तोपर्यंत हा उत्कर्षनं त्याला फुल ढकलून देतो. तुम्ही बघितलं असेल उत्कर्ष फुल ढकलून देतो त्याला. आणि यामध्ये जबरदस्त दोन्ही टीममध्ये फिजिकल हातापाई इथे बघायला मिळाली. या विशालला तर आहे ना जयने फुल पकडून ठेवलं, अगदी असा इकडून तिकडून असं पकडून ठेवलं. त्यानंतर मीरासुद्धा धावत जाते, त्या टीम एचे बॉक्स पाडताना दिसते. त्यानंतर उत्कर्ष धावत येतो आणि सगळे जे काही बॉक्स असतील ना बऱ्यापैकी ते त्या पाण्यामध्ये ढकलून देतो. आणि मला इथे ना मीराचं खूप वाईट वाटलं, मीरा आहे ना असं पाणी सरकवते बिचारी अशी आणि ते बॉक्स काढण्याचा प्रयत्न करते. नंतर हा इथे जे काही बजर वाजतो इथे आणि थांबवतात. यानंतर संचालकांची बारी असते. आता सगळे जे काही बॉक्स आहेत ना ते आणून ठेवतात. आता संचालक इथे जे आहेत मीपणा करणारे, आता हे सांगतात की तुम्ही 2 काढले तर मी 2 काढणार, तुम्ही 5 काढले तर मी 5 काढणार. आता एक जण म्हणजे जे काही खराब झाले बॉक्स एक काढतो, ही दुसरी पण काढते, परत ही काढते, परत ही पण काढते, मग दोघींमध्ये वाचतं की नाही तू असं करायला नाही पाहिजे, माझा चांगला आहे, ती सांगते माझा चांगला बॉक्स आहे. आता याच्यामध्ये आहे ना जे काही मीरा आहे त्याला फुल राग येतो आणि सगळे बॉक्स टाकू देते, मला नाही करायचं जा. तर या दोघींमध्ये पुन्हा एकदा थोडंसं भांडण होतं आणि गायत्री त्यांना सोडवताना दिसते. यानंतर बिग बॉस हस्तक्षेप करतात आणि सांगतात की तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे आणि कोण विजय आहे ते सांगायचं आहे. तर इथे आहे ना बी टीमचे 6 बॉक्स आणि ए टीमचे 4 बॉक्स असे म्हणून मिनल इथे व्यवस्थित निर्णय देताना दिसते की जाऊ दे चल जे काही झालं ते तुमचे बॉक्स व्यवस्थित शिल्लक होते. आता मित्रांनो इथे आहे ना जरी पाण्यामध्ये टाकले असले बॉक्स तरी पण इथे बी टीमचे जे काही बॉक्स होते ना ते बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत होते ना का, आणि त्यांच्याकडे ना भरपूर बॉक्स
शिल्लक होते, जरी भिजलेले असले तरी बरेच बॉक्स शिल्लक होते. तर यामध्ये ती जी मिनल आहे ना ती व्यवस्थित निर्णय घेते की इथे 6 बॉक्स हे त्यांचे सांगते आणि ए टीमचे 4 बॉक्स आहे. तर इथे पहिल्या फेरी अंतर्गत टीम बी विजयी होते. यानंतर स्ट्रॅटेजी प्लॅन करायला सुरुवात करतात. आता इथे जो विशाल आहे तो सांगताना दिसतो की तुम्ही आहे ना या पोरींक म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या सांगतात की तुम्ही आता लेडीजलाच पकडायचं. विशाल सांगतो की मी जयला पकडणार आणि जो विकास आहे त्याला सांगतो की तू उत्कर्षला पकडायचा. आता इथे जयसुद्धा सांगताना दिसतो की बघ आता आपण स्ट्रॅटेजी अशी करायची ना की आपण फेअर गेम खेळायचा. बघा जय सांगतो की आपण फेअर गेम खेळायचा जो की महाराष्ट्राला दिसेल. तर इथे गेमला सुरुवात होते, बजर वाजतो आणि दोघेही बऱ्यापैकी बॉक्स कलेक्ट करतात. आणि दादूसने नाही ते गेम खेळलेला आहे, दादूसने एक छोटासा बॉक्स आहे ना तो पाठीमध्ये पाठीमागे असा बांधून ठेवलेला आहे. दादूस लय चालाक आहे. तर इथे विकास बघतो आणि बघ हा दादूस अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं असे. तर विकासित सांगताना दिसतो की जाऊ द्या हा जो काही बॉक्स आहे तो आपण रद्द करायचा. त्यानंतर इथे बांधत असताना पुन्हा एकदा जी काय ए टीमची स्ट्रॅटेजी आहे ना ती जबरदस्त आहे. गायत्री आणि दादूसला पाठवतात बॉक्स तोडायला, फुल दोघंही भिडतात परंतु दादूसला काय एवढे पकडता येत नव्हते, बॉक्स फोडता येत नव्हते. गायत्रीला तेवढे पकडता येत नव्हते कारण तिथे तृप्तीताई आणि कोण होतं, तृप्तीताई आणि स्नेहा. तर इथे तृप्तीताई आणि स्नेहा हे गायत्रीला अडवताना दिसतात. आता मिनलने आहे ना फुल इथे तृप्तीताईनं पकडून ठेवलं आहे. मला कळतच नव्हतं की मिनलने तृप्तीताईनं का पकडून ठेवलं. बघ मिनल आहे ना एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, तेवढी तृप्ती ताई एवढी स्ट्रॉंग कंटेस्टंट नाही. तृप्तीताईला जाऊ दिलं असतं ना, 1-2 बॉक्स तू तृप्तीताईने घेतले असते, परंतु मिनलने आहे ना बऱ्यापैकी सदस्यांना अडवलं असतं. आता इथे आहे ना जो काही विशाल आणि पुन्हा एकदा जयची जी काही फिजिकल फाईट आहे ना ती बघायला मिळाली. फुल एकदम दोघांनी एकमेकांना खूप पकडून ठेवलेलं होतं आणि तेच पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे. आता एक बॉक्स आहे ना तो टीम बीचा शिल्लक असतो, तो कुठेतरी त्या झाडाच्या पाठीमागे त्या पानाच्या पाठीमागे ठेवलेला असतो. हा बॉक्ससुद्धा हा जय बघतो आणि तो जाऊन काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी आहे ना हा थोडासा जय हा विकासला धक्का देतो म्हणजे इथे पकडतो कॉलरला. तेव्हा विकास त्याला सांगताना दिसतो की जय असं करू नको. हा जय लगेच रागीट होतो, एकदम राग येतो, एकदम हा जय लगेच फुल ॲग्रेशनमध्ये येतो आणि त्याला ओरडायला लागतो. मित्रांनो हा नवे 4-5 वेळा रिपीट रिपीट बघितला की नेमकं विकास काय बोलला. तर विकास काहीच बोला नव्हता की तू सोड असं म्हणून सांगितलं होतं. हा पुन्हा ॲग्रेशनमध्ये येतो आणि हा विशालाने त्याला जाऊन पुन्हा पकडतो आणि पुन्हा एकदा दोघांची फिजिकल फाईट होते. आणि यानंतर मग विशाल सांगताना दिसतो की तुला हार बर्दाश्त करता येत नाही. तर हा जो जय आहे तो सांगताना दिसतो कसा आपटला कसा पाडला. या दोघांमध्ये थोडेसे शाब्दिक तुतुमय आपल्याला बघायला मिळाले. इथे विशाल सांगताना दिसतो की प्रत्येक वेळी तुम्हाला गळाच दिसतो का, म्हणजे गळाच पकडायचा का. तर इथे जय आहे ना तो बसलेला असतो. जय आणि उत्कर्ष इथे जय उत्कर्षला सांगताना दिसतो की आय विश हे बाहेर घडलं नाही. अरे म्हणजे एवढं ॲग्रेशन बरं नाही. यानंतर मित्रांनो मीरा आणि जयचे थोडेसे तुतुमय आपल्याला बघायला मिळाले की इथे जय सांगताना दिसतो की तू प्रत्येक वेळी तुला आम्ही प्रत्येक आठवड्यात आम्ही सेफ केलेलं आहे, आमच्या जीवावर तू इथपर्यंत आलेला आहेस. तेव्हा ही मीरा पण काय कमी नाही, मीरा लगेच सुरुवात करते की तू काय सोनूला भूक लागली का. सोनू म्हणजे कोण, जय. सोनूचा मोठा भाऊ शांत झालेला आहे, सोनू काय एवढी बडबड करतो. यानंतर हा उत्कर्ष, अरे गपना 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 उगाच माझं नाव येतं माझं नाव येतं असं म्हणून उत्कर्ष इथे सांगताना दिसतो. मित्रांनो यानंतर हा जय आहे ना तो विशाला बोलताना दिसतो की आज मला जाणवलं तो किती वीक कंटेस्टंट आहे तो. उत्कर्ष गपचूप त्याच्या कानामध्ये सांगतो की सांग त्याला की उत्कर्ष पण तुला घेतो. तर हा सुद्धा बोलतो आता मला म्हणजे असं वाटलं, तर आता मला असं वाटलं की जयचा बोलवता धनी आहे ना हा उत्कर्ष आहे. म्हणजे उत्कर्ष काहीतरी सांगतो त्याच्या कानामध्ये आणि हे सगळं जय बोलताना दिसतो. तर इथे दुसरा राऊंडचा बजर होतो. यानंतर या ए टीमने आहे ना 3 बॉक्स हे लपून ठेवलेले असतात, ते 3 बॉक्स इथे बाहेर काढतात. आणि यामध्ये आत्ता निर्णय घ्यायची वेळ येते. त्यावेळी मिनल सांगते की आता तू फेअर घे हा निर्णय. तर ही जी आहे मीरा ती सांगते ठीक आहे मी फेअर गेम घेईन, परंतु हे 3 बॉक्स आहेत ना ते रिजेक्ट करते. खरं तर इथे आहे ना ते 3 बॉक्स व्यवस्थित होते, परंतु मीरा ही मीरा आहे ती पूर्णपणे रिजेक्ट करते. आता याच्यावरनं पुन्हा एकदा थोडीशी तुतुमय बघायला मिळते. यानंतर उत्कर्षला खूप वाईट वाटतं या गोष्टीवरनं. तो विकासला पण सांगताना दिसतो की बघ की
तू थोडंसं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा विकास सांगताना दिसतो की आम्ही बघू आपण काय क्रायटेरिया आहे तो ठरवून आम्ही त्यानंतर मग सांगू यानंतर. तर मित्रांनो, इकडे उत्कर्ष हा गायत्रीशी पण बोलताना दिसतो की बघ मीराने अशा प्रकारे बोलायला नको होतं. तेव्हा गायत्री सांगताना दिसते पण ते तो विषय जाऊ दे, आपण गेमचा विषय काढूया. तर उत्कर्ष सांगतो की ठीक आहे, तू पण आता गेलेला आहेस, तुला काय नेमकं मी तुला सेव्ह केलेला आहे आणि तू काय करत आहे असं म्हणून उत्कर्षाला इथे झालं असेल. आत्ता इथे आहे ना जेव्हा हा राऊंड मीरा सांगते की नाही मला हे तिन्ही मान्य नाही, त्यावेळी इथे जो काय त्याचं नाव जय हा इथे सांगताना दिसतो की गाढव हे गाढवच असतं, आपण घोड्या आहोत. आता बघू कोण गाढव आहे आणि कोण घोडे आहे. तर मग अशा प्रकारे ही जी काही फेरी होती ती फेरी इथे रद्द झालेली आहे. ते दाखवलेलं नाही आहे परंतु ही फेरी इथे रद्द झालेली आहे. म्हणजे बघूया खूप छान पद्धतीने आजचा हा टास्क होता, परंतु पुन्हा एकदा इथे हिंसा झालेली आहे. बिग बॉस असे टास्क देतात की त्या टास्क अंतर्गत पुन्हा असे वादविवाद होतील, झगडे होतील आणि राडे होतील, कारण बिग बॉसला सुद्धा तेच पाहिजेत असतं. तर आजच्या दिवसा अंतर्गत टीम ए यांनी एकही फेरी जिंकलेली नाही, टीम बीचे एक फेरी जिंकलेली आहे आणि ही जी काही फेरी आहे ती रद्द झालेली आहे. तर या टास्क अंतर्गत तुम्हाला कोणाचं संचालन फेअर वाटलं की अनफेअर वाटलं? आत्ता मला असं वाटत होतं ना की जो काही पहिला निर्णय मीनाने दिला तो व्यवस्थित होता, दुसरा निर्णय मीराने सुद्धा व्यवस्थित द्यायला पाहिजे होता, कारण तीन बॉक्स त्यांचे व्यवस्थित होते. त्यानंतर पुन्हा एकदा या टास्क अंतर्गत जे काही अजय आणि विशालचे जे काही ठशन आहे ती पुन्हा इथे दिसून आलेली आहे. तर या आजच्या दिवशी तरी जयच्या टीमचा डब्बा गोल झालेला आहे. तुम्हाला काय सांगायचं या व्हिडिओबद्दल आणि या आजच्या टास्कबद्दल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच रिव्ह्यू आणि अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. पुन्हा एकदा दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.